subscribe now and press the bell icon. Never miss an update. आजवरपर्यंत आपण अनेक ठिकाणी रेल्वेचे भीषण अपघात घडले असल्याच्या घटना ऐकल्या असतील, किंबहुना प्रत्यक्ष दर्शी पाहिल्या सुद्धा असतील, पण या रेल्वे यंत्रणेच्या कारभारात बिघाड झाल्यामुळे घडलेल्या अपघातांमागील कारणी मीमांसाचा कधी खोलवर विचार केला तर नक्कीच ही गोष्ट आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. आणि ती म्हणजे आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात घडलेल्या रेल्वेच्या दुर्घटना या रेल्वे स्थानकापासून किंवा रेल्वेच्या यार्डापासून हाकीच्या अंतरावर घडल्या नसून त्या रेल्वे स्थानकापासून अत्यंत दूर अंतरावर दुर्गम भागात निर्जन स्थळी अत्यंत लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या पट्ट्यांमध्ये झालेल्या खोळंब्यामुळे या रेल्वेच्या दुर्घटना घडल्या असल्याची सत्यता आहे. कारण रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरापर्यंत रेल्वे प्रशासन आणि अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून रेल्वे तंत्र प्रणालीतील बिघाडासंबंधी चोख जबाबदारी पार पाडली जात असते. परंतु अत्यंत लांब पल्ल्याच्या मार्गावरील निर्जन स्थळी कर्मचारी किंवा रेल्वे प्रशासनाकडून हलगर्जीपणाचा कारभार होत असल्याने सदरी रेल्वेचे भीषण अपघात घडत आहे. अनेक ठिकाणी निर्जन स्थळी रुळावरील पट्ट्यांचे फिटिंग केलेल्या कड्या या निघालेल्या असल्याचे सध्या दिसून आले आहे. आमचे प्रतिनिधी रेल्वे गाडीने प्रवास करत असताना 1-2 नव्हे तर तब्बल 15-20 कड्या रेल्वे रुळाच्या पट्ट्यांमधील फिटिंग मधून निघालेल्या आमच्या प्रतिनिधींच्या निदर्शनास आले आहे. या रुळावरून अनेक सुपरफास्ट एक्सप्रेस लांब पल्ल्याच्या गाड्या जात असल्याने येथे भीषण अपघात घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. रेल्वे प्रशासनातील लाईनमन म्हणून ड्युटी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हे काम असून ते काटेकोरपणे बजावले जात नसल्याचे चित्र दिसून आले आहे. हजारो लाखो प्रवासी दररोज या रेल्वे रुळावरून प्रवास करणाऱ्या रेल्वे गाड्यांमधून रेल्वे प्रशासनावरती विश्वास ठेवून रेल्वेतून प्रवास करत असतात. परंतु रेल्वे प्रशासनाच्या कामकाजातील या ढिला कारभारामुळे रेल्वे प्रवाशांचे जीव हे धोक्यात मात्र आले आहे. मित्रांनो, कधी आपण पाहिलं का की रेल्वे स्टेशनच्या हाकेवरती हा रेल्वे ट्रेन पटरीचा किंवा रेल्वे पलटली असा कधी अपघात आपण पाहिलात का? नाही ना. एकंदरीत अनेक अपघात घडले हे अपघात रेल्वे स्टेशनच्या फार अंतरावरती, फार दूर अंतरावरती, कुठेतरी शेतामध्ये किंवा मोकाट जागेवरती या ठिकाणी ट्रेन पलटी झालेले अपघात आपण पाहिलेले. आणि याचं एकमेव कारण म्हटलं तर ही जी पटरी आहे, या पटरीवर धावणारी जी रेल्वे गाडी आहे, ती पटरी या ठिकाणी जर मजबूत नसेल तर नक्की या ठिकाणी आपली ट्रेन ही पलटी होऊ शकते. एकंदरीत पाहिलं तर आपण प्रवास हा सुखाचा नाही आहे. असंच या ठिकाणी कचगावतील आम्ही या ठिकाणी प्रवास करत असताना एक दृश्य नजरे झालं. या पटरीला एक हुक असतात, ही पटरी मजबूतीकरणासाठी हुक लावण्यात झालेला असतो. जवळजवळ 15-20 हुक या ठिकाणी तुटलेल्या अवस्थेत आम्हाला बघायला मिळाले. आणि पाहिलं तर ही पटरी जात असताना, या पटरीवर जात असताना ट्रेन जाऊन राहिलेली आहे, परंतु पटरी सुरक्षित नाही आहे. अधिकारी फक्त या ठिकाणी रेल्वे स्टेशनच्या काही हाकेवरती येऊन पाहणी करत असतात, त्या ठिकाणी काम करत असतात, परंतु रेल्वे स्टेशनच्या ज्या पटरी, ज्या मार्गाने आपण प्रवासी हा मार्ग मुंबईकडे, नागपूरकडे किंवा इतर ठिकाणी जात असतो, त्या पूर्ण पटरीची त्या ठिकाणी शहानिशा करत नाही, त्यामुळे हे अपघात होत असतात. परंतु या ठिकाणी रेल्वे प्रवास हा सुखाचा होतो का किंवा अधिकारी यावरती काय कारवाई करतं हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन संतोष शेळेसह विशाल सुरशाबी इन महाराष्ट्र, भुसावळ. सबस्क्राइब नाउ and press the bell icon. Never miss an update.